मनीषजी पाटील सर श्री सुजित पाटील साहेब अर्थात आयोजित अध्यक्ष चषक वीस ते वीस ही स्पर्धा अनुभवत आहात सव्वीस तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील या नंतरचा सामना तुमच्या समोर निश्चितच असणार आहे आई गावदेवी एवई आणि त्यांच्या विरोधात एकविरा गुंदवली नाणेपेक संपन्न झालेली आहे विनंती असे लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्रक्षण सज्ज करा या अगोदर झालेला सामना ज्यामध्ये विजय मिळवलेला आहे तो म्हणजेच एकवीरा माणकोली संघाने जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया अत्यंत चांगला अशा पद्धतीचं आहे वातावरण खर तर इथे आपल्याला पाहायला मिळतं आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स ज्याला म्हणतात त्या क्रिकेटिंग कंडिशन्स इकडे मिळालेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात ही टुर्नामेंट फ्री एंट्री टुर्नामेंट आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेमध्ये मला सहभागी व्हायचं आहे त्याचबरोबर आमचे क्रिकेटमधील कलागुण आम्हाला इकडे खरं तर प्रदर्शित करायचे आहेत तुम्ही चांगलं काम करा तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या अनेक हात येत असतात परंतु त्यासाठी काम चांगलं करावं लागतं आणि हीच टूर्नामेंट या खरं तर सदराखाली आपण तिचा उल्लेख करू शकतो कारण ही टूर्नामेंट फ्री टुर्नामेंट आहे अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करत असताना दर्जेदार आयोजन निश्चितच होतो परंतु टू ब्रॅकेट कंसामध्ये एक गोष्ट निश्चितच जर तो एक शब्द असेल अर्थार्जन तर मात्र त्या पद्धतीने तुम्हाला क्रिकेटची स्पर्धा पुढे घेऊन जाता येत नाही मैदानाच्या हातमध्ये सामन पहिला चेंडू इथे रक्षात दोन्ही संघांसाठी चांगली झाली असे म्हणायला हरकत नाही कारण गोलंदाजाने चांगला चेंडू इथे समोर ठेवला फलंदाजाच्या आणि फलंदाजाने रक्षात्मक रीतीने तर इकडे खेळून काढलेले आई गावदेवी एवईचे दोन फलंदाज सलामीवीर आपण पाहू शकाल मनोज घाटाळ आणि राहुल माळा आणि शशिकांत मात्रे गोलंदाजीसाठी गुंदवलीच्या वतीने आलेले गणिषू सका मत प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचना ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साच आणि मवाळ मी तुळ आणि रसाळ शब्द जैसे कळलो अमृताचे माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेविन उपस्थित सर्वांचं अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे एक शत्रक्षकाचा प्रयत्न अपूर्ण राहिला त्याच्या हाताला चटका बसला आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे फटका दमदार चौकार या बेस इथे बुक केलेला एक क्षेत्रक्षक चेंडूला न्याहा तो परंतु अंतुमतः क्षेत्रक्षकाला समजलं की चेंडू आपल्यापासून खूप दूरवर आहे त्याचं लँडिंग दूर झालं आणि त्यानंतर चेंडूने त्याचं साध्य साधलं राहुल अत्यंत चांगल्या पद्धतीने आहेत मैदानाच्या हातमध्ये शशिकांत म्हात्रेच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे पुन्हा एकदा शशिकांत तयार राईट आम राऊंड चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळलेला आपण पाहिला याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल खर तर असं म्हणतात की डावकरे हाताचे फलंदाज अत्यंत आक्रमक असतात आणि ज्या ज्या बेस उजव्या हाताचा गोलंदाज त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असतो त्यावेळेस त्याने आक्रमक रूप धारण केलेलं असतं परंतु इथे मला असं वाटतं उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी सुद्धा तितकी चान्स आहे कारण तो बाहेरच्या बाजूने चेंडू वळवू शकतो आणि ते घातक ठरू शकतो फलंदाजासाठी इथे पुढे सरसावले होते त्यानंतर कट करण्याचा जा प्रयत्न झाला होता इथेही चेंडू फार काळ हवेमध्ये होता झेल टिपता आला नाही आणि दोन धबा मिळाल्या एकूण धावा आपण पाहिला तर ते आहेत अकरा या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष असलेला आपण पाहू शकाल शशिकांत म्हात्रे आतापर्यंत दोन चौकार त्याने खरतर खर्च केलेले आहेत या षटकामध्ये जा बाहेर जाऊन खेचून मारल्या उपस्थित आहेत इथेही जेल सुटला आहे आणि या फलंदाजाला आज फार चांगली नशिबाची साथ मिळते असं म्हणायला हरकत नाही एकवेरा गोंदवली मैदानाच्या हातमध्ये खेळतायत आणि पहिल्याच या षटकामध्ये मला असं वाटतं दोन चान्स तिकडे झेल घेण्याच्या त्यांनी गमावलेल्या आहेत पहिलं षटक संपलं ज्यामध्ये धावपालखोर धावा आलेल्या आपण पाहिलं त्या म्हणजे बारा एकही गडी बाद झालेला आपण या षटकामध्ये पाहिला नाही किंबहुना दोनदा चान्सेस क्रिएट झाल्या होत्या अलीकडच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जर चान्स क्रिएट झाल्या तर त्या ग्रॅप कराव्या लागतील यानंतर न्यूज सिद्धिविनायक अंजूर आणि बंटी इलेव्हन भरुडी या दोन्ही संघांनी उपस्थिती दर्शवायची त्याचबरोबर संघ कर्णधार आमच्या बरोबर लगेच जॉईन व्हायचंय इथे आयोजकांना आपण आल्याची नोंद तिथे करायची त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला एकविरा पिंपळनेर आणि त्यांच्या विरोधात नॅन्सी इलेव्हन निंबवली असाही सामना पाहायला मिळेल त्याचबरोबर येणारा संघ आणि त्यांच्या विरोधात पिंपळगर असाही सामना तुम्ही अनुभवणार आहात आवाज बिनार संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्यांच्या विरोधात जरी मरी काटई तुम्हाला लढताना पाहायला मिळतील आणि स्मृती राहणार संघाच्या विरोधात येणारा संघ अशा पद्धतीने आजच्या दिवसाचं आहे हे नियोजित शेड्यूल आहे आणि तिसऱ्या मॅचला खरं तर आपण सुरुवात केलेली आहे या अगोदर आपण समालोचन बाय साब मनीषजी पाटील सरांचं ऐकलेल्या थोडा उशीर निश्चितच आम्हाला क्रीडा नगरी गाठण्यासाठी झाला काही कारण त्यासाठी निश्चित होती त्यामुळे मनीष सर तुमची आम्ही दिलगिरी व्यक्त करू बारा धावा धावपलकर आहेत विराज क्रमांक दोनचं षटक घेऊन आलेले दोन्ही ने गोलंदाजी होते या मैदानामध्ये तुम्ही दिवसभर जरी खेळलात तरी तुम्हाला थकवा जाणवणार नाही ना याचं कारण ना, अगदी मैदानाच्या डाब्या बाजूला आम्ही बघतो इकडे खाडी आहे आणि गर्द झाडी इथे आपल्याला पाहायला मिळते उंचपुरी जरी झाडं नसतील किंवा ट्रॅडिशनल ट्रीज ज्याला आपण म्हणतो आपल्या जर जंगलामध्ये आपण गेलो तर आंबा जांभूळ वड पिंपळ असे अनेक झाडं पाहायला मिळतात परंतु ती जरी नसतील तरी सुद्धा इथे झाडी आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या खाडीच्या लगत मँग्रुव ट्रीज जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात इथे यावेळी चेंडूफाईचा जा संपर्क झाला आहे की नाही हे पाहायचे मला स्वतः झाला असाव पंचमात्र स्थिर आहेत दुसऱ्या षटकाला मैदानाच्या हातमध्ये गोलंदाज विराजने सुरुवात केलेली आहे पहिला चेंडू वाईट आला त्यानंतर निर्धाव धावपलक स्थिर आहे एकोण तेरा धावा धावपलकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत माझ्या साथीने गुणसंख्या लेखक म्हणून विशाल नाईक जोडलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये विशाल यांच्या नावाचा सुद्धा फार मोठा बोलबाला तयार झालेला आहे त्याचबरोबर गुणात्मक गुणसंख्या लेखन त्यांच्या वतीने केलं जात आहे फुलटॉस आहे आडव्या बॅटने खेळलेत आणि अपेक्षित अंतर मिळालं हा अत्यंत चांगला फटका दर्जेदार फटका फ्लॅट छटकार प्ले मध्ये बघितलं उज्जबेष्टीच्या बाहेर झाले होते वाढ बघत होते ज्या चेंडूची तोच चेंडू त्यांच्या समोर आला आणि पुन्हा एकदा बघूया बघा उज्बेष्टीच्या फार बाहेर जाऊन कमिट होते बॉडी लाईन मध्ये आलेला फुलटच आणि योग्य उंचीवर मिळाला आडव्या हातावर चेंडूला घेतलं गोलंदाजाला घेतला असं म्हणूया आणि फेकून दिलं लाँग लेग शिमारेशीच्या पलीकडे षटकारासाठी हा षटकार अत्यंत महत्वाचा वेग देणारा एकोण आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत एकोणावीस आणि जवळ जवळ सहा मिनिट आता इथे खतर घेतली गेलेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाने वेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगणं हे अत्यंत महत्वाचं आहे इथेही फटका चांगलाय पायचे पूल केले खेचून मारलाय शतरक्षकाचे प्रयत्न अपूर्ण पडले त्यांनी उंच उडी घेतली परंतु चेंडू त्यांच्याही पेक्षा अधिक उंचेने निघून गेला सीमापार षटकार खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणूया या गोदराचा चेंडू फुलटॉस होता त्यावर षटकार आला त्यानंतर अकुट टप्प्याचा चेंडू हाताळला गेला अँगल जरूर क्रिएट केला जातो परंतु तो अँगल व्यवस्थित रित्या वापरता येत नाही गोलंदाजाला याही वेळेस त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये हे सगळे फटके आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज उद्वेष्टेच्या बाहेर जाऊन कमिट होत असतात त्याचबरोबर ऑन साईड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतात अलीकडे खर तर हे फटके अधिकाधिक खेळले गेलेले आपण बघत असतो आणि त्यातल्या त्यात, त्यात एखादा फलंदाज असा असेल की जो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर व्यवस्थित रित्या उभं राहून क्रिकेटिंग बुक शॉट्स खेळतो त्यावेळेस मात्र ते फटके पाहण्यासाठी प्रत्येकाला आनंद मिळत असतो आणि खेळणाऱ्या खेळाडूचा आनंद तर अधिक वेगळा असतो कॉपी बुक स्टाईलने मैदानाच्या आतमध्ये तुम्ही फलंदाजी करता सगळे प्रेक्षक खरं तर त्याकडे डोळे लावून बघत असतात आणि ज्या क्रिकेटची अपेक्षा प्रेक्षकांना असते त्याच पद्धतीचे क्रिकेट मात्र त्यांना त्या त्यावेळेस पाहायला मिळतं गोलंदाज विराज यावेळेस धावपलकामध्ये बदल आहे सव्वीस धावा धावपलकावर फुलालेंचा चेंडू या फटका बसल्या क्षेत्रक्षक फार दूरवर आहे चेंडूपर्यंत पोहोचतील का पोचणार नाहीत आणि इन बिटवीन चेंडूने त्याचं साध्य साधलं असं सा म्हणायला हरकत नाही इथे तर चेंडूचं सेफ लँडिंग झालं आणि दोन धाबा इन बिटवीन आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत मनोज घाटाळ आणि राहुल माडा हे दोन फलंदाज आहेत खर तर आतापर्यंत मनोज घाटाळने एका चेंडूचा सामना केला एक धाव धावपलकर जोडली आणि जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड हा राहुल माडा याच्याकडे आहे आणि राहुल चांगले खेळत आहेत दोन चौकार दोन षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पंचवीस धामांचं योगदान पाहिलेलं आहे इथे फुलं लेंथचा चेंडू होता आणि स्लॉक करण्याचा प्रयत्न इथे झाला आणि शेवटचा चेंडू निर्धाव आलेला आहे दोन षटकं संपली एकूण धावा धावपलकर अठ्ठावीस आणि चौदा पूर्णांक शून्य शून्यची धावगती आतापर्यंत राखली गेलेली आहे एकही फलंदाज बाद नाही याचा अर्थ हे जे दोन गोलंदाज माहिती नशा आतमध्ये ज्यांनी एक एक षटक हाताळलाय या दोन्ही गोलंदाजांना अजूनही यश मिळालेलं नाही निर्धारित चार षटकांचा सामना म्हणजे तुमच्याकडे चार गोलंदाज असणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळचं क्रिकेट थोडं वेगळं असायचं जिकडे चार षटकांचे सामने असतील तर तुम्ही दोन गोलंदाजांच्या सहित ती चार षटकं कम्प्लीट करू शकत होते परंतु अलीकडचं क्रिकेट बदललं बदल आहे अलीकडचे क्रिकेटचे काही नियम सुद्धा बदललेले आहेत आणि प्रोग्रेस्ड क्रिकेट ज्याला आपण म्हणतो सुधारित क्रिकेट आहे कोणत्याही गोष्टीची सुधारित आवृत्ती येत असते आपण आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान असलेले इकडे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अनुभवू शकता या स्पर्धेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते सन्मान्य नीलम नाईक साहेब त्याचबरोबर नंदनजी पाटील साहेब त्याचबरोबर आपण पाहिलं की दिनेशजी चौगुले साहेब आणि इतर मान्यवर इथे दाखवले जात आहेत कोणत्याही स्पर्धेचं आयोजन करत असताना छोट्या छोट्या गोष्टी फार असतात आणि त्या सगळ्यांवर लक्ष द्यावं लागतं तुम्हाला तर आणि तर एखादी स्पर्धा सक्सेसफुल किंवा यशस्वी होऊ शकते कधी कधी असं होतं विशाल की आपण आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या गोष्टींकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत असतो गांभीर्याने देत असतो परंतु छोट्या गोष्टी त्या निसटतात परंतु एखादी स्पर्धा आयोजित जर करायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं इथेही अकोट पोझिशन मध्ये फलंदाज आले होते गोलंदाजाने जी गती दिली होती ती अँटिसिपेट करता आली नव्हती फलंदाजाला आणि अंतिमतः बॅट जरूर फिरवली होती फलंदाजाने परंतु चेंडूफाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आला नाही क्रिकेटमध्ये तुम्हाला जर धाबा बनवायचे असतील फलंदाज म्हणून तर चेंडूफाईचा संपर्क आणणं अत्यंत गरजेचं आहे अदरवाईज धाबा बनणार नाहीत यावेळेस उजब्या बाहेरचा चेंडू होता शॉर्ट वाईड अँड पनिश पण धावा आलेल्या आहेत उजब्या बाहेरचा चेंडू होता आखू टप्प्याचा होता आणि अशा पद्धतीच्या चेंडूवर जो फटका खेळणं गरजेचं आहे बॅकफुटला असताना तोच फटका इथे प्रोड्यूस केला होता फलंदाजाने परंतु क्षत्रक्षकाची कामगिरी अत्यंत चांगली झाली ज्या ज्या ज्यावेळेस क्षत्रक्षक चांगली कामगिरी करतात त्या त्यावेळेस संपूर्ण संघ आणि त्यांचं मोराल बुस्ट झालेलं असतं याबेस आपण पाहिलं डाव्या आणि मधल्या एसटी निश्चितच मार्गस्थ झाला एसटी रक्षकाने उर्वरित कामगिरी केली अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केला जातो क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना जर तुम्ही पदलालित्याचा योग्य वापर केला नाही तर मात्र तुमच्या समोर अडचणी निश्चितच निर्माण होत असतात आणि तोच पदलालित्याचा अभाव लॅक ऑफ फुटवर्क ज्याला म्हणतात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे ऋतिक क्रमांक तीनचं षटक घेऊन आलेले आहेत गुंदवली संघाच्या वतीने इथे दिशा थोडी खराब आहे ट्रीम लाईनच्या बाहेरून ट्रॅव्हल होणारा चेंडू पंचाने इथे हेरला पंचा आमच्याकडे वळतायत हा चेंडू वाईट घोषित केला जातो एक अमंतर धाव धावपलकोर दा, जोडली जाईल प्रत्येक धाव महत्वाची आहे एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत एकतीस निर्धारित चार षटकांचा सामना अलीकडचं क्रिकेट हे रॅपिड क्रिकेट आहे आणि बॅट्समन डॉमिनेटिंग क्रिकेट आहे त्यामुळे किती जास्त धावा तुम्ही बनवाल तितक्या जास्त धावा बनवता तुम्हाला आल्या पाहिजेत आणि मैदानाच्या आतमध्ये तोच प्रयत्न फलंदाज करत आहेत इथे कम्युनिकेशनचा अभाव आपण पाहिला संवादाचा अभाव फलंदाज धावबाच्या रुपाने बाद परिसरा ची चा चा मान, 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 या परिसरातील क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते चौथा आणि अध्यक्षपदाचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी ही स्पर्धा रुद्धिंगत करणारी स्पर्धा सुजित शेठ पाटील अर्थात तात्या शेठ यांच्या वतीने इथे आयोजित केली गेलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विनाशुल्क ज्याला आपण म्हणू शकतो फ्री एंट्री टूर्नामेंट ही कन्सेप्ट अत्यंत महत्वाची आहे आणि त्यातल्या त्यात ते यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेत हे सगळे आयोजक त्यांना आपण खरं तर त्यांचं कौतुक करूया आणि सीझन टू मध्ये तुम्हाला दिवस रात्रीचं क्रिकेट अनुभवायला मिळेल ओन्ली नाईट येस आयोजकांच्या वतीने सूचना आलेली आहे दिवस रात्र नाही फक्त रात्रीचं क्रिकेट रात्रकालीन क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळेल आणि पाहिजे इथे नो बॉल मैदानाच्या मध्ये आलेला आपण पाहिला पणच आमच्याकडे वळतात अलीकडच्या काळामध्ये नो चेंडू कोणताही हाताळा येणारा चेंडू हा फ्री इटच असतो मग तो नो कोणत्याही पद्धतीने मैदानाच्या मध्ये गोलंदाजाच्या वतीने फेकला गेला असेल तरीही येणारा चेंडू हा फ्री इटच असणार आहे पाहिजे धावपलकाकडे नजर टाकूया एकूण दबा आतापर्यंत बनले गेलेले आहेत त्या म्हणजे थर्टी टू अर्थात बत्तीस आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत गोलंदाज ऋतिक ऋतिक शाह हा कुटप्याचा चेंडू त्याला पूल केलेला आहे चेंडू उंच उंच अभयमध्ये एक चेंडू खाली येत आहेत इथे झेल टिपलाय परंतु गांभीर्य राखलं गेलेलं आहे या गोष्टीसाठी मी कौतुक करेल फलंदाज त्याचबरोबर कारण बऱ्याचदा फ्रीटचा चेंडू असतो त्यानंतर एखादा झेल हवेमध्ये गेला तो घेतला की क्षत्रक्षक सेलिब्रेट करत असतात परंतु त्यानंतर अधिकच्या हवा बनतात परंतु इथे चांगलं गांभीर्य राखलं गेलं वेलकम एक्युरा मानकोली अगोदर एक सामना तुमच्या वतीने जिंकला गेलेला आहे आणि अलीकडचं शेड्यूल चांगल्या संघांचं फार बिझी असतं त्याकडे आपण बोलूया इथे चेंडू पुन्हा एकदा फार काळ हवेमध्ये क्षेत्रक्षक येतील यावेळेस मात्र जर झेल झाला तर फलंदाज बाद होऊ शकतो परंतु इथे फलंदाज बाद होण्याच्या चान्सेस अधिक होत्या आणि झेल झाला नाही वेलकम केनी आणि सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट आपण करूया ज्या पद्धतीने इथे खर तर या स्पर्धेच्या निमित्ताने काही बक्षिसांची सरबत्ती झालेली आहे त्याचबरोबर आणि अन्युअल प्रायजेस आहेत म्हणजे तुम्ही पूर्ण वर्षभर जर चांगली कामगिरी केली तर तुमच्यासाठी ही बक्षिस निश्चितच इथे लागू असतील आणि ज्यामध्ये बेस्ट टुर्नामेंट बेस्ट टीम ऑफ द इयर येस हा जर किताब तुम्ही पटकावला तर त्यासाठी अलीकडे थर्टी फर्स्ट डिसेंबर जवळ आलेला आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं ठिकाण इन द सेन्स की गोवा आहे फार मोठं पर्यटन केंद्र आहे ती गोवा ट्रिप तुम्हाला तिकडे दिली जाईल त्याचबरोबर जो फलंदाज सगळ्यात अधिक मॅन ऑफ द सिरीज तिकडे पटकावेल आणि त्याच्यासाठी सुद्धा बाईक तिकडे दिली जाईल त्याचबरोबर बेस्ट बॉलर यांच्यासाठी सुद्धा आकर्षक दरम्यान तिकडे ठेवली आहेत आणि म्हणून या स्पर्धेची अनाऊन्समेंट झाल्यापासून किंवा ही स्पर्धा तुम्ही खेळल्यापासून तुमची कामगिरी अधिकाधिक चांगली कशी होईल याकडे निश्चितच तुम्ही पाहणार आहात इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जर आपण पाहिली की जिथे प्रत्येक पर एम म्हणजे प्रत्येक ऍन्युअल नंतर प्रत्येक वर्षानंतर आपण पाहिली की इकडे बक्षिस दिली जातात अवॉर्ड जाहीर होतात त्या पद्धतीने आप इथे आपण भिवंडी क्रिकेटमध्ये हे सगळं पाहू शकता आणि त्याचं श्रेय निश्चितच बी सी एचे सन्मानित अध्यक्ष सुजित दादा पाटील साहेब यांना जात आहे आणि त्यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेल्या विनंती असेल साहेबांना मुख्य व्यासपीठावर पर येऊन आपण स्थान पड इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये काय झालंय तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे आपण पाहू शकता काल्हेरचे दिलेर म्हणून ज्यांना संबोधण्यात येतं त्याचबरोबर चांगला क्रिकेट त्यांच्या वतीने अनेक वर्ष खेळलं गेलेलं आहे अलीकडे सुद्धा त्यांना खेळताना काही क्लिप्स आम्ही पाहिलेले आहेत त्याचबरोबर एकविरा मानकोली संघाबरोबर वार्तालाप मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या वतीने सुरू आहे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे फलंदाजबाद हे बघा ज्यावेळेस बेल्स डिशलॉज झाल्या होत्या त्यावेळेस फलंदाजाची बॅट हवेमध्येच होती आणि त्याने ते ड्रॅक करणं अत्यंत गरजेचं असतं तर आणि तरच तुम्हाला ती धाव पूर्ण मिळू शकते खरं तर त्यासाठी सुद्धा दिनेश एक स्पेसिफिक टेक्निक आहे एकूण धावा धावपाल करू आपण थर्टी सिक्स छत्तीस पाहूया की ज्यावेळेस तुम्ही ती बॅट हातामध्ये घेऊन धावत असता त्यावेळेस ती कशा पद्धतीने हातामध्ये पकडली पाहिजे आणि कसं धावलं पाहिजे यासाठी सुद्धा सायन्स आहे आणि क्रिकेट खेळताना जितकं सूक्ष्म निरीक्षण तुमचं असेल तितकं क्रिकेट तुमचं चांगलं बनू शकतं क्रमांक चार साठी गोलंदाज प्रतीक इथे आलेले आपण पाहू शकाल एकूण धावा आतापर्यंत छत्तीस आहेत निर्धारित चार षटकांचा सामना अराउंड फोर्टी फायव्ह जर धावपाला कुभारला गेलं तर चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आतली कडा लागली होती ते बॅटची आणि ज्या ज्या वेळेस बॅटची आतली कडा लागते त्यावेळेस येतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर इतर अनेकही बक्षीस आहेत खर तर मला या अगोदर या सगळ्यांची माहिती व्यवस्थितरित्या घ्यावी लागेल त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये अनाऊन्समेंट करता येईल इतकी बक्षिसांची सरबत्ती आहे आणि टुर्नामेंट निश्चितच आपण पाहिली तात्या शेठ यांची टुर्नामेंट आहे म्हणून बक्षीस इथे अधिक अधिक कशी वितरित केली जातील याकडे त्यांचा कल आहे आणि आतापर्यंत या सगळ्या गोष्टी किंवा ही जी टुर्नामेंट रीतीने पुढे गेलेली आपण पाहिलेली आहे या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे उद्गाते काहेरचे दिलेर म्हणून प्रसिद्ध असलेले सन्माननीय श्री सुजित तात्या पाटील साहेबांचं आगमन या व्यासपीठाकडे होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करूया स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक चौथा आणि या चौथ्या दिवसात साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीत तथा मुख्य व्यासपीठावर होत्या क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे सर्व दारे तुम्हा उघडी तुम्ही जाल ते तुमच्यासाठी अंथरू पायघडी पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं आपण या मुख्य व्यासपीठावर सहर्ष स्वागत करूया मैदाना शाहात मध्ये जावं लागेल जिकडे आपण पाहिलं एक धाबा आलेली आहे एकूण धाबा आतापर्यंत जर पाहिल्या तर त्या आहेत थर्टी सेवन अर्थात सदोतीस चौथं षटक मैदाना शाहात मध्ये सुरू आहे आणि या चौथ्या षटकामध्ये आपण आहोत सदोतीस धाबा आतापर्यंत धावपलकोर जोडल्या गेलेल्या तर आपल्याला पाहायला मिळतील आई गावदेवी ए वई आणि एकबीरा माणकोली या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असलेला आपण पाहू शकाल आता प्रत्येक तर टुर्नामेंट इथे प्रत्येक संघासाठी अत्यंत महत्त्वाची बनलेली आहे कारण ज्या पद्धतीने बक्षिसं इकडे अनाऊन्स झालेली आहेत तुम्हाला आता तुमची कामगिरी चांगल्यात चांगली करावी लागेल आणि प्रत्येक स्पर्धेला तुम्हाला गांभीर्यानं घ्यावं लागेल कारण बेस्ट टीम ऑफ द इयर अशा पद्धतीने इथे नामांकन ठेवलं गेलेलं आहे आणि हे प्रोत्साहन आयोजकांच्या वतीने इथे सगळ्या संघांना दिलं जाईल इथे हा फटका चांगला आहे कारण क्षतरक्षक चेंडू अडवू शकला नाहीत अंतिम तास चेंडूने उंची सहित अंतर गाठलं षटकार एकूण आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत फोर्टी थ्री अर्थात त्रेचाळीस आतापर्यंत एकशे सत्तेचाळीस षटकार या स्पर्धेमध्ये लगावले गेलेले आहेत पंच काहीतरी सांगतायत हा षटकार आहे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे यस बाउंड्री चेक करायची आहे हा जर षटकार असेल तर हा एकशे सत्तेचाळीसावा षटकार दरम्यान तिकडे त्याची नोंद होऊ शकते आणि आतापर्यंत एकशे पंच्याहत्तर चौकार या स्पर्धेमध्ये लगावले गेलेले आहेत खरंतर क्रीडानगरीवर काही गोष्टी डिपेंड असतात मैदानावर काही गोष्टी डिपेंड असतात ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची गोलाकार प्रशस्त क्रीडानगरी मिळते त्यावेळेस मग आ, आ, फलंदाजाचं तंत्र अत्यंत महत्वाचं ठरत असतं तुम्हाला गॅप हेरता आली पाहिजे गॅप भेदता आली पाहिजे प्रत्येक वेळी षटकारासाठी न जाता चौकार लगावता जाता आले पाहिजेत आणि म्हणूनच आतापर्यंत एकशे चौकार या स्पर्धेमध्ये आलेले आपण एकशे पंच्याहत्तर चौकार या स्पर्धेमध्ये आलेले आपण पाहिलेले आहेत आणि हा षटकार एकशे सत्तेचाळीसावा षटकार मैदानाच्या आतमध्ये समीर या फलंदाजाच्या वतीने आलेला आहे शेवटचा चेंडू या सत्रातील इथे फेकला जाईल इथे भूक केलेला आहे क्षतरक्षक उपस्थित जरूर आहेत परंतु क्षतरक्षकाने चेंडू पर्यंत पोहोचण्याआधी चेंडू शीमारेषेच्या पलीकडे पोहोचला हा चौकार षटकारानंतर नंतर आलेला हा चौकार अत्यंत महत्वाचा धावपलकाला वेग देऊन जाईल आणि एकूण धावा पहिल्या सत्रांच्या आधी आपण पाहू शकाल त्या म्हणजे फोर्टी इस्से ज्या बनवल्या गेलेल्या आहेत आई गावदेवी ए वई या संघाच्या वतीने आणि एकविरा गुंदवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये अठ्ठेचाळीस धावांचं तगड आव्हान इथे ठेवलं गेलेलं आहे अठ्ठेचाळीस धाबांचं आव्हान एकविरा गुंदवली संघासमोर इथे ठेवलं गेलेलं आहे आणि हे आव्हान कशा पद्धतीने खरं तर एकविरा गुंदवली संघाच्या वतीने पेललं जाईल कशी फलंदाजी असेल कशी गोलंदाजी क्षतरक्षण या सगळ्या गोष्टींचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार झालेले आहेत वाईस ऑफ भिवंडी विशाल पाटील सर धन्यवाद थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर इतिहासाच्या पानावरती मातीच्या कणाकणावरती व प्रत्येकी मराठी माणसाच्या हृदयावरती अभिराज्य करणारं नाव म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा व विशाल पाटीलचा तुम्हा सर्वांना जय शिवराय एक मानाची सन्मानाची स्पर्धा अध्यक्ष साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा अध्यक्ष चषक दोन हजार तेवीस चोवीस भव्य दिव्य पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि वासपिढावरती सध्याच्या घडीला ते व्यक्तिमत्व विराजमान देखील आहे सन्मानिय सुजित तात्याशेठ पाटील साहेबांना तुम्ही टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकता या व्यक्तिमत्वाची अफाट मेहनत आणि जी संकल्पना होती खऱ्या अर्थाने भरपूर साऱ्या गावांना एकत्रित करून एक चांगली संकल्पना साहेबांनी राबवली आणि साहेबांचं ते स्वप्न होतं अध्यक्ष चषकाचं ते या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण झालं आणि त्याच समेत आपण पाहू शकतो वासपेठावरती आणखीन दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत यशपालदादा माळी नंदनदादा पाटील त्याचप्रमाणे दबंग दीपू त्यांना देखील आपण टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र बॉक्स लंगडी आणि तसेच एक उत्कृष्ट लेजेंडरी प्लेअर कारिवलीचे सन्मान्य नीलमजी साहेब देखील उपस्थित आहेत आणि आज या स्पर्धेचा जर आपण विचार केला विशालजी हा दिवस क्रमांक चौथा आहे अप्रतिम स्पर्धा अध्यक्ष चषक या स्पर्धेला आपण अनुभवत आहात डे फोर आजचा आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं गेलं तर फ्री एंट्री टुर्नामेंट आहे आणि यानंतर देखील हे पर्व नेक्स्ट सीझन तुम्हाला नाईट फॉर्मॅटमध्ये ते देखील फ्री एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल आणि भरपूर सारी पारितोषिके आहेत विशालजी त्यांची चर्चा आपण नक्कीच करूया बट मागच्या दिशेने जाऊया पहिलं सत्र समाप्त झालं पहिल्या सत्रामध्ये आपल्याला आवाज सुनील शेलके सरांचा ऐकायला मिळाला आणि त्यानंतर मॉर्निंग सेशनपासून ज्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला व्हॉईस ऑफ मीरा भाईंदर मणीषजी पाटील सर त्यांचा देखील गोड आवाज आजच्या चौथ्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं गेलं तर रन्स बनवल्या गेला विशालजी फोर्टी सेवन बनवल्या गेल्या फोर्टी एटचा सा टार्गेट सामन्याला सुरुवात होत आहे सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये राकेश आणि त्यांच्यासमेश शशी आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मनोज घाटाल तयार होतं एक अप्रतिम खेळाडू आहे लेट्स इज ऑन टार्गेट आता कशा प्रकारे अठ्ठेचाळीस डिफंड होतील शेज होतील इथन बाजी कोण मारेल या प्रश्नाचं उत्तर दरम्यान येणारी चार षटकं आपल्याला देऊन जातील स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असेल राकेश आणि मनोज घाटाला तयार होतो या पहिल्या षटकामध्ये ओव्हर द विकेट पहिलाच बॉल पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन दरम्यान फटका केलायचा होता पाटम पाटमधनं हा बॉल जातो आहे डॉटबॉलनं सुरुवात या डाबाची केली जात आहे अठ्ठेचाळीस लक्ष आहे चार ओवरची मॅच आस्किंग किंग आपण जर विचार केला तर प्रति षटकामागे बारा धावा बनवायच्या आहेत म्हणजे कमीत कमी एक ते दोन मोठे फटके प्रति षटकामागे येणं गरजेचं आहे स्पर्धा फार मोठी आहे कारण जोही संघ या स्पर्धेमध्ये उठ उतरतो एकच ध्येय एकच लक्ष या स्पर्धेवरती आपल्याला नाव करायचं चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवायचा आहे आणि या सध्याच्या घडीला या बाटलमध्ये येवई आणि गुंदवलीच्या बाटेलमध्ये बाजी कोण मारेल फुल टॉस होता सरळ बाटणे फुल्डिंग बघा फुल्डिंग सादरच्या बघा अशीच कमिटमेंट खऱ्या अर्थाने मैदानाच्या हातमध्ये दे देणं गरजेचं असतं विशालजी ॲज अ प्लेअर आपल्या गावासाठी जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता हंड्रेड अँड वन पर्सेंट कमिटमेंटने खेळ दाखवणं गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला मनोज घाटालचे हे एफर्ट्स फार चांगले पाहायला मिळतात कारण बघा जेव्हा तुम्ही ग्राउंड फिल्डिंग चांगली करताना तेव्हा एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर टीममध्ये क्रिएट होतो आणि फिल्डिंगचा चांगला दर्जा मनोज घाटालच्या माध्यमातून निर्माण इथं पाहायला मिळाला दाऊ फळक एक वरती आता आहे अजून देखील सत्तेचाळीस दहा आवश्यकता आहे फर्स्ट ओव्हर पॉवरफुलचं एकमेव षटक पापुडला जाऊन खेळायचं होतं पारसा इशारा इट्स नो बॉल ओबर स्टेपिंग मिस्टेक घडली या अशा चुकांना आपल्याला टाळाव्या लागतात स्पेशली शॉर्ट फॉर्मर्ड क्रिकेटमध्ये अशा मायनर मिस्टेक्स देखील ना भरपूर मार्ग ठरतात आता नो बॉल पडला आता फ्री हिट डिलेवरी आता खऱ्या अर्थाने ही संधी आहे बॅटरगडे एक मोठा फटका खेळण्याची कारण लक्ष देखील अठ्ठेचाळीसच्या चार ओव्हरमध्ये आहे आणि हे टोटल चेंज करण्यासाठी एक सुरुवात चांगली हवी आहे फ्री डिलिव्हरी हायकर पूल करायचा होता बॉल मध्ये आहे फ्री डिलिव्हरी आहे एक सिंगल रन दरम्यान इथं पूर्ण केली जाईल या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर मनोज घाटाल फार चांगली गोलंदाजी बघा एक नो बॉल जरूर त्याने टाकला बट तरीही या षटकामध्ये आता पण तीन चेंडूंच्या खेळामध्ये विशालजी खर्च झाल्या फक्त तीन दावा डे फोर आहे गेल्या तीन दिवसांमध्ये देखील भरपूर चांगलं क्रिकेट तुम्हाला अध्यक्ष चषक दोन हजार तेवीस चोवीस या भव्य दिव्य पर्वामध्ये पाहायला मिळालं असा चौथा दिवस आणि मॉर्निंग सेशन पासून जर आपण विचार केला तर मानकोली संघाचा आपण अप्रतिम खेळ बघितला त्यानंतर आपण नक्कीच उल्लेख करूया टीम पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण त्यांनी देखील इम्प्रेस केलं स्क्वेअर लीगचे फील्डर फिल्डर दरम्यान एक सिंगल रन दरम्यान इथं घेतली जाईल धाव फुले घ्या एका धावेच्या एक मदतीने आता पुढे जातो टोटल चार वरती अठ्ठेचाळीस धावा चेज करायचे आहेत आस्किंग रेडचा मी उल्लेख केला होता की बारा रन प्रतिष्ठका मागे बनवायचे आहेत पुढचा जो सामना आहे त्याविषयी देखील माहिती आम्ही थोड्याच वेळाने तुमच्यापर्यंत पोहोचू बट सध्याच्या शेळीला या बॅटलमध्ये आता आपण म्हणू शकतो की यवई संघ पुढे आहे कारण पहिलं षटक आतापर्यंत फार चांगल्या पद्धतीने मनोजने टाकलं पुन्हा एकदा बाकफूडला जाऊन स्कोअर ऑफ द विकेट खेळायचं होतं आणखीन एक चांगली डिलेवरी अपील देखील के इथं केली गेली आणि फलंदाज होतील बाद पहिला धक्का पहिला धक्का लागला फलंदाज शशी दरम्यान बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये अठ्ठेचाळीसच्या छेजमध्ये सध्याच्या घडीला अडचणींमध्ये आहे संघ एकवीरा गुंदवली खरं बघा अगदी या फर्स्ट ओव्हरमध्ये पूर्णपणे मनोज घाटालचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला कारण प्रॉपर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून केली गेली एक चांगला खेळाडू आहे त्यामध्ये काहीही शंका नाही आहे तर याच खेळाडूला भिवडी सिटी क्रिकेटमध्ये देखील आपण खेळताना बघितलेला आहे एक चांगल्या दर्जाचा हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला या पहिल्या षटकामध्ये अशा माध्यमातून क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे चार दाबा पहिला धक्का लागला क्रमांक तीनवरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल ऋतिक दर्माड इथनं येतात फिल बॅट्समनचा जर आपण विचार केला तर एक फील्डर आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळतो आणि इनर सर्कलमध्ये जर विचार केला तर कवर आहे एक्स्ट्रा कवर पॉईंट लाईक फिल्डर हाफ ट्रॅकर फोर्सिंग स्ट्रोक बॉल हवे मध्ये आहे जितका बाउंस कुठे ना कुठे बॅटरने एक्सपेक्ट केला होता तितका बाउंस थोडा बॉल कमी उरला त्या अनुषंगाने जर आपण विचार केला ना प्रॉपर स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाही पुल करण्याचा प्रयत्न होता खिलायचं होतं डीपणे विकेट आणि बॅकवर्ड्स करले रिजनमध्ये बट बॉल दरम्यान लॉंग ऑफ रिजनमध्ये आला आणि या बॉलवरती देखील एक सिंगल इथं घेतली गेली आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाच धाबाधाव फुलकावरती एक विकेट देखील गेली आहे म्हणजे येणारे अठरा चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील त्रेचाळीस दहावींची आवश्यकता आहे मध्ये बघा अगदी पहिलं षटक महत्वपूर्ण होतं कारण बघा अठ्ठेचाळीसच्या चेंजमध्ये मी उल्लेख केला होता स्टार्ट मॅटर करतो जेव्हा तुम्ही एखादा चांगलं टोटल चेंज करण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा जर सुरुवात खराब झाली ना तर त्यानंतर अंडर प्रेशर कम करून टोटल चेंज करणं फार कठीण होतं या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत आपल्या दोन अर्धशतकं इंडिव्हिज्युअल हाफ सेंचुरीज पाहायला मिळाल्या त्यामध्ये नक्कीच आपण उल्लेख करूया महेश ठाकरे अष्टविनायक ठाकूर बाळाजे ज्याने कामतगर विपक्ष रन्स बनवल्या होत्या चौदा चेंडूंमध्ये एकावन्न त्यानंतर केतन पाटील जे आईदेवी वडू नवगरचे आहेत त्यांनी रांजलूच्या अगेन्स्ट एकोणावीस चेंडूंमध्ये एक्क्याऐंशी धावा बनवल्या होत्या काय बॅटिंग केतन पाटीलने त्या मॅचमध्ये केली होती आणि या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला एक मेडन ओव्हर देखील पाहायला मिळालं होतं गोलंदाज परेश मडवीच्या माध्यमातून जे सिद्धिविनायक अंजूरचे आहेत त्यांचा देखील अप्रतिम खेळ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये आपण बॅटर विवेक पवारच्या माध्यमातून देखील कीर्तिमान बघितलं सहा चेडूंमध्ये सहा चौकार त्याच्या बाटमधनं आले दुसरं षटक राहुल मोठा फटका खेळायचा होता बाट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे डॉट बॉल येतो आता प्रेशर वाढत चालला आहे कारण बघा पहिल्या षटकामध्ये देखील फक्त पाच होत्या एक विकेट देखील गेली आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील आता डॉटबॉलने केली जात आहे या मध्ये जर आता कमबॅक करायचं असेल पलटवार करायचं असेल तर आता मोठे फटके खेळावे लागतील कारण ही शांतता ना कुठे ना कुठे गुंदवली सांगायला मायनसमध्ये टाकून देईल पावर प्लेच्या षटकाचा जास्त बेनिफिट घेता आला नाही आहे आता ना कमबॅक करण्यासाठी पार्टनरशिप मोठ्या फटक्यांची आवश्यकता बॉल मध्ये बॉल मध्ये विकेट मिळेल का फिल्डर पोहोचत प्रयत्न चांगले केले गेले आणि शेवटच्या चरणावरती कॅश ड्रॉप हे चांगले लावले होते फिल्डर्सनं त्यासाठी कौतुक करावं लागेल बट मनामध्ये खंत नक्कीच राहिली असेल की कुठे ना कुठे एक संधी इथनं गमावली रन्स दरम्यान या बॉलवरती कम्प्लीट झाला या दोन धाऊ फळे कदा सातवरती अजून देखील ही बाटल आणि हा सामना जिंकण्यासाठी एक्केचाळीस धावा बनवायच्या आहेत बाउंड्रीज येतील कोणाच्या माध्यमातून कोणत्या बॅटरीच्या माध्यमातून येतील हा देखील आता प्रश्न धडला कारण गोलंदाजीचा स्तर सध्याच्या घडीला क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतोय yeah. फुलर लेन्थ होता अडखीन एक चांगली डिलेवरी डॉट बॉल मी उल्लेख केला होता एक एक डॉट बॉल देखील आता प्रेशर वाढवतोय आणि या मॅचमध्ये कुठे ना कुठे एक एक निर्धाव चेंडू देखील आई गावदेवी येबाई संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चालला का जेव्हा आपण एखादी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानाच्या हातामध्ये उतरतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा बेस्ट तुम्हाला द्यावा लागतो बट या मासमध्ये सध्याच्या घडीला ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये फळंदाजी थोडी खराब सध्याच्या घडीला होत आहे बट अजून देखील मी म्हणेन सामना संपला नाहीये पलटवार होऊ शकतो बॅटची यज आणि फलंदाजाला आता जावं लागेल वापस प्रेशर क्रिएट झालाच होता प्रयत्न केला मोठ्या फटक्यासाठी बॅटची एज विकेटकीपरने देखील एक सहज सोपा झेल टिपला आणि हा दुसरा धक्का फलंदाज ऋतिकच्या स्वरूपामध्ये एकविरा गुंदवली सांगायला फलंदाज बात दुसरा धक्का लागला अडचणी समस्या वाढत चाललेल्या आहेत पण या समस्यांचं समाधान आता कोण शोधेल टीम गुंदवलीसाठी कारण बघा धावफळक सात वरती दुसरी विकेट गेली आणि अजून देखील फोर्टी वन बनवायचे आहेत आणि चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आहेत आता चौदा चौदा चेंडूमध्ये एक्केचाळीस धाबेंची आवश्यकता लाईन पाहावी लागेल लाईन खराब आहे अतिरिक्त रन दरम्यान इतनं मिळेल एक्स्ट्रा रन धावफळक आठ वरती असून देखील या मॅच मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात लढाई लढली जाऊ शकते बट त्यासाठी ॲज अ बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके सातत्याने खेळणं गरजेचं आहे बट कुठे ना कुठे पहिल्या षटकामध्ये मनोज घाटाल त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये राहुल दोन्ही गोलंदाजांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी कारण प्रॉपर लॅन अँड लेंथवरती गोलंदाजी झाली फुलर लेंथ फटका खेळायचा होता बॉल अव्यामध्ये लॉंग ऑलला फुल्डर डाऊन दी बॉल मिस्टेक होणार नाहीये आणखीन एक धक्का आणि सध्याच्या घडीला या मॅच मध्ये टीम एकवीरा गुंदवली इन बिग बिग ट्रबल वन विकेट डाऊन क्रिकेटच्या बदलावरती आपण म्हणतो नक्की इज इम्पॉसिबल इन क्रिकेट बिकॉज इम्पॉसिबलला देखील आपण जर नीट बघितली तर त्याच्यामध्ये आय एम पॉसिबल दडला असतो पण आता हे पॉसिबल हे शक्य कोण करून दाखवेल गुंतवली संघासाठी कारण सातत्याने विकेट चाललेत कमबॅक होत नाहीये पार्टनरशिपचा उल्लेख आपण केला बट पार्टनरशिप बनत नाहीये आणि गोलंदाजी फार चांगली होत आहे आणखीन एक धक्का लागला तिसरा धक्का सध्याच्या घडीला क्रमांक पाच वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल अपील इथं केली गेली असेल बी च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का फलंदाजाला जावं लागेल वापस चौथा धक्का लागलाय एकवी रागून दवली संघाला ऍक्शन <स्वाँगी> बाधन मध्ये देखील आपण पाहू शकतो प्लम डब्ल्यू <स्वाँगी> प्रिन्स मुव्हिजच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे फार चांगला कॅमेरावर त्याचप्रमाणे फार चांगली ऑपरेटिंग देखील म्हणून सफलता आणखीन एक चौथा धक्का लागला आता या मॅच मध्ये जर आपण इक्वेशनचा विचार केला तर समीकरण आता जे बाकी आहे या मॅच मध्ये बारा चेंडू एक्केचाळीस धावेंची आवश्यकता कुठे ना कुठे बघा अठ्ठेचाळीस धावा चेंज करण्यासाठी स्टार्ट माट्यार करत होता बट स्टार्ट खराब झाला पहिल्या षटकामध्ये मनोज घाटाने फक्त पाच खर्च केला आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला पलटवार करायचा होता मॅचमध्ये कमबॅक करायचा होता पार्टनरशिप बनवायची होती दुसऱ्या षटकामध्ये विकेट गेले तीन असून देखील म्हणेन मॅच बाकी आहे बारामध्ये एक्केचाळीस देखील चेज होऊ शकतात संजय धर्माडीतनं आलेत एक अनुभवी गोलंदाज फार वर्षांचा अनुभव संजय यांना आहे आणि येवई संघाचा विचार केला तर येवई संघाला जेव्हाही मी पाहतो मला पोगावची ती स्पर्धा आठवते ज्या स्पर्धेमध्ये याच संघाने गुडसे भीला पराभूत केलं होतं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सर बाटने अगदी स्ट्रोक केलेत लवच्या फिल्डरसाठी साठी छेज अगदी वेगाने फिल्डर पोहोचत आहेत चांगली फिल्डिंग धर्माडीतनं पाहायला मिळाली एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल वासपीठावरती सध्याच्या घडीला या व्यक्तीच्या सन्मानार्थ ज्या व्यक्तीच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतायत सन्मानिय सुजित ताताशेठ पाटील साहेब विराजमान आहेत त्यांची आज बहुमूल्य उपस्थिती या चौथ्या दिवसामध्ये फुल टॉस टाकला ड्रायव्ह केला आहे कवरला फिल्डरसाठी आता चेज आहे, आहे। आउटफुल फास्ट आहे बट फिल्डर पोहचतात वेगाने आणि दरम्यान या बॉलवरती देखील कम्प्लीट केल्या जातील या दोन धाबा अध्यक्ष चषक दोन हजार तेवीस चोवीस भव्य दिव्य पर्व आपण अनुभवत आहेत चौथ्या दिवसामध्ये ही स्पर्धा गेले तीन दिवस भरपूर चांगलं क्रिकेट यासं टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही सन्मान्य सुजित ताताशेठ पाटील साहेबांना पाहू शकता साहेबांची ही संकल्पना आणि या स्पर्धेमध्ये भरपूर सारा दिग्गज संघांना देखील आपण खेळताना बघितलं फ्री एंट्री टुर्नामेंट कारण साहेबांची ही मेहनत साहेबांचं हे स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण अस्तित्वात घडताना आपण पाहतो पाकुडला जाऊन खेळायचं होतं यावलेच देखील लाईन चांगली आहे मी उल्लेख केला होता संजय एक अनुभवी गोलंदाज आहेत फार वर्षांचा हा अनुभव आणि सध्याच्या घडीला इथनं त्या अनुभवाचा वापर देखील गोलंदाजीमध्ये केला जातो फुल टॉस फिल्डर दरम्यान उपस्थित आहेत कवर रिजनवरती फक्त एक सिंगल इथनं घेतली जाईल धाऊ फळं घ्या एका दहावीच्या मदतीने आता स्कोर काट पुढे जातोय बारावरती आणि या मॅच मध्ये मा आता इक्वेशनचा जर आपण विचार केला तर कुठे ना कुठे जणू काय असच वाटतं की पराभव स्वीकारलाय गुंतवली संघाने नेक्स्ट आम्ही करतोय टॉस साठी खांडपे विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल टीम न्यूज सिद्धिविनायक अंजूर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी पोसायचं आणि दरम्यान अशा प्रकारे तीन षटकांची देखील झाली समाप्ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक जर आपण बघितलं तर सध्याच्या घडीला आहे पाकफुटला जाऊन पंच केला चेज आता मोठी आहे फिल्डर पाठलाग करतात आउट फील फास्ट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल बट कुठे ना कुठे हे फटके थोडे नाही येतात चार धावा मिळतील पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रसिद्ध लेवन खांडपे विपक्ष न्यू सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघांनी तयार आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल शार्ट धबा दरम्यान इथं आला पुढचा बॉल ओव्हर द विकेट आणि आज दरम्यान आमच्यामधनं रजा घेत आहेत सर्वांनी सुजित तटाशे पाटील रजा घेत आहेत आज साहेबांशी बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली कारण सत्ताच्या घडीला विद्यमान अध्यक्ष आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशन आणि साहेबांच्या आज सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं बहुमूल्य उपस्थिती साहेबांची मागच्या दिशेनं जाऊया मासमध्ये आता जास्त काही उरलं देखील नाहीये कारण अठ्ठेचाळीसच्या या चेजमध्ये कुठे ना कुठे पूर्णपणे बागपूटवरती आपल्याला पाहायला मिळाला गुंदवली संघ आणि तासफलीकडे भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मनोज घाटाल त्यानंतर राहुल त्यानंतर आपण बघितलं संजय त्यानंतर या अंतिम षटकामध्ये प्रतीक याची देखील दमदार गोलंदाजी अजून देखील या मासमध्ये जर आपण विचार केला तर फक्त औपचारिकताच बाकी आहेत तीन चेंडूंचा केलं बाकी असेल पुढचा बॉल ओव्हर अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक केलाय होता लाईन खराब आहे अतिरिक्त रन बघा सर्वांना एक विनंती असेल स्पेशली ज्या टीम्स आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत बघा <laughs> संदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे वेळेवरती उपस्थित राहायचं आहे कारण शेड्यूल फार मोठा आहे सो so विनंती असेल सर्व टीम्सला आणखीन एक चांगली डिलिव्हरी डॉट बॉल दरम्यान इथं टाकला गेला एक सहजरित्या एकतर्फा एक विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला आई गावदेवी यवई संघ पाहायला मिळतोय अप्रतिम खेळरायला प्रथमता फळंदाजी करत असताना सत्तेचाळीस बनवला त्यानंतर अठ्ठेचाळीस धावा डिफेंड करत असताना तितकीच चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ऑल ओव्हर टीम गेम राहिला कारण पहिलं सत्र आपण बघितलं होतं ज्याच्यामध्ये बॅटिंग आपल्याला फार चांगली पाहायला मिळाली होती बॅटर राहुलची त्याचप्रमाणे मनोज घाटालचं देखील चांगले कंट्रीब्युशन तशामध्ये होतं आणि त्यांच्याच चांगल्या इनिंगच्या जोरावरती सत्तेचाळीस बनवल्या गेल्या आणि अठ्ठेचाळीस धावा डिफेंड करत असताना या बॅटलमध्ये या मॅचमध्ये अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला येवई संघ पाहायला मिळतो आणि अगदी या चेंडू सोबत सामना समाप्त सामना दरम्यान जिंकलाय आई गावदेवी यवई क्रिकेट संघाने सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम येवई अँड हार्ड लक टीम गुंदवली मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आणि या मासा हिरो ठरलाय या फलंदाजाने इंडिव्हिज्युअली अकरा चेंडू मध्ये बनवला पंचवीस आणि त्याचप्रमाणे एक चांगलं षटक ज्याच्यामध्ये तीन दबा खर्च करून तीन विकेट त्याने घेतले तोच राहुल ठरला या मासा हिरो मॅन ऑफ द मॅच आणि टॉस देखील आपण लगेच करणार आहोत टॉससाठी लगेच पोहोचा दोन्ही टीमचे कॅप्टन प्रसिद्धी इलेव्हन खांडपे विपक्ष न्यूज सिद्धिविनायक अंजूर दोन्ही टीमचे कॅप्टन सला पोहोचा विनंती असेल टॉस दरम्यान इथं केला जाईल दादांच्या शुभ आपण टॉस करणार आहोत